या बातमीचे प्रायोजक आहे लेटेस्ट आर्टिकल सुधाकर कॉम्प्लेक्स बँक ऑफ इंडियाच्या एटीएम खाली 7 रस्ता सोलापूर। सामाजिक न्याय विभागाच्या वर्धापन दिनानिमित्त आज नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते तृतीयपंथीयांना प्रमाणपत्र आणि ओळखपत्रांचं वाटप करण्यात आलं। यावेळी जिल्हाधिकारी श्री शंभरकर यांनी सर्व अधिकारी कर्मचारी नागरिकांना शुभेच्छा दिल्या। राज्याच्या सामाजिक न्याय विभागाची स्थापना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नातून 15 ऑक्टोबर 1932 रोजी मुंबई येथे झाली। या घटनेला 15 ऑक्टोबर 2022 रोजी 90 वर्ष पूर्ण होत आहेत। या निमित्ताने सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय आणि जिल्हा जात पडताळणी प्रमाणपत्र समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक न्याय भवन येथे विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमांतर्गत माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आलं। वर्धापनाच्या कार्यक्रमामध्ये भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त यांच्या निर्देशानुसार ज्येष्ठ नागरिकांचा लोकशाही प्रक्रियेमध्ये दिलेल्या सहभागाबद्दल सत्कारही करण्यात आला। महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हा जात पडताळणी प्रमाणपत्र समिती सोलापूर यांच्या कार्यालयाकडून जात वैधता प्रमाणपत्र वितरित करण्यात आलं। सूत्रसंचालन दत्तात्रय बनसोडे यांनी केलं, तर विशेष अधिकारी सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय सुलोचना सोनवणे यांनी उपस्थितांचे आभार मानले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।